नमस्कार, मी नीलिमा वसंतराव पवार। बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य असणाऱ्या मराठा विद्याप्रसारकाची मी सरचिटणीस आणि सर्वे सर्वा। माझे संपूर्ण आयुष्य मी शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्र घडविण्यासाठी दिले आहे। कोपरगाव येथील राजकारणातील प्रसिद्ध नाव असणाऱ्या श्री शंकररावजी कोल्हे यांची मी सुकन्या आणि नाशिकमधील शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवार यांची मी सुविद्य पत्नी। माझा जन्म 8 फेब्रुवारी 1953 रोजी झाला। अभ्यासू आणि खेळाडू विद्यार्थिनी अशी माझी ओळख होती। मला खो खो आणि कबड्डी खेळण्यास फार आवडायचे, तसेच मला पोहायला देखील आवडायचे। पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझा विवाह कैलासवासी आमदार डॉक्टर वसंतराव पवार यांच्याशी झाला। वैवाहिक जबाबदारी सांभाळून मी हॉस्पिटल मॅनेजमेंटचा कोर्स केला। डॉक्टर पवारांच्या सामाजिक आरोग्य आणि शैक्षणिक व्यस्ततेमुळे त्यांच्या दवाखान्याची जबाबदारी देखील मी सांभाळू लागले। सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी करत असतानाच दिल्ली येथे 2010 साली मीटिंगसाठी गेले असताना डॉक्टर पवारांना हृदयविकाराच्या झटक्याने देवांना झाले। माझे वेगवान आयुष्य अचानक स्तब्ध झाल्यासारखे वाटले खरे, परंतु अवघ्या 10 दिवसात सर्व आप्तेष्ट आणि मराठा विद्याप्रसारक मॅनेजमेंट कमिटीच्या आग्रहाने मी मराठा विद्याप्रसारकाची सरचिटणीस झाले। पती गेल्याचे दुःख मनात ठेवून आणि सर्व जबाबदारीची जाणीव असल्याने मी मराठा विद्याप्रसारकाची सर्वे सर्वा झाले। मी सरचिटणीस झाले तेव्हा संस्थेत KG पासून प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, PG म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे 350 युनिट्स होते। आज ते 490 युनिट्स झाले आहेत। म्हणजे लावलेल्या रोपट्याचे बहारधार वटवृक्ष करण्यासाठी मी योगदान दिले आहे। मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमात शिक्षण दिले जाते। 2,40,000 विद्यार्थी आणि 9,500 शिक्षकवृंद कार्यरत आहेत। इंजिनिअरिंग, लॉ, ॲग्रिकल्चर आणि मेडिकल अशी वेगवेगळे शिक्षण देणारी कॉलेज आहेत। मला वाचनाची आवड आधीपासूनच होती आणि त्यामुळे संस्थेत येणाऱ्या प्रत्येकाला पुस्तकच भेट म्हणून देण्याचा पायंडा मी सुरू केला। समाज प्रबोधनासाठी वाचन संस्कृती जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शैक्षणिक संस्था या समाज प्रबोधनासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात। त्यामुळेच विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी त्यांची मानसिकता समजून व्हॅल्यू एज्युकेशन सुरू केले आणि त्याद्वारे मनाची श्लोक संस्कृती जोपासण्यासाठी काउन्सिलिंग सेंटर देखील सुरू केले। असे वेगवेगळे उपक्रम राबवून संस्थेद्वारे राबवून समाज प्रबोधन करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो। उच्च विभूषित सावित्रीबाई फुले या पुरस्काराद्वारे मला सन्मानित करण्यात आले होते। मला 3 मुली आहेत व 1 मुलगा आहे। पहिली मुलगी नेत्ररोग तज्ज्ञ आहे, दुसरी मुलगी आर्किटेक्ट आहे आणि तिला राजकारणाची देखील आवड आहे। तिसरी मुलगी नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे आणि मुलगा माझ्याबरोबरच शैक्षणिक जबाबदारी सांभाळण्यास मदत करतो। माहेर आणि सासर या दोन्हीकडे राजकारणाचे वारसा होता, परंतु मला राजकारणाची आवड नाही। पतीने पाहिलेला मराठा विद्याप्रसारकाचे स्वप्न पूर्ण करण्यातच मी आनंदी आहे। धन्यवाद।